तर बालमित्रांनो, आपण या ठिकाणी नागरिकशास्त्र घटक क्रमांक 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ त्यामध्ये राष्ट्रपतींची कार्य व अधिकार अभ्यासणार आहोत. तर बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपती हा आपल्या भारत देशाचा सर्वोच्च प्रमुख असतो. संविधानाने त्यांना मग काही अधिकारसुद्धा दिलेले आहेत, तर ते अधिकार आपण पाहूया. अनेक अधिकार आहेत, त्यामध्ये पहिला अधिकार आहे पहा, संसदेचे अधिवेशन बोलावणे. मग संसद तुम्हाला माहिती आहे, लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहांना संसद असे म्हणतात. मग यांचं अधिवेशन बोलावण्याचं काम राष्ट्रपतींकडे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बोलावलेलं अधिवेशन स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे, हा सुद्धा अधिकार त्यांना आहे. मग बरखास्त करणे म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी विसर्जित करणे किंवा काढून टाकणे. मग लोकसभेमध्ये जर जो पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे त्याच्या पाठीमागे जर बहुमत राहिलं नाही आणि कोणीच जर सरकार बनवू शकत नसेल अशा काळामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रपती काय करतात, संसद बरखास्त, लोकसभेला बरखास्त करतात. नंतर दुसरं जे काम आहे, लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतीला स्वाक्षरी करावी लागते आणि जेव्हा राष्ट्रपती त्याच्यावर स्वाक्षरी करतात तेव्हा त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे पहा. राष्ट्रपतींची सही झाली की त्या विधेयकाचा कायदा बनतो आणि मग त्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ देशामध्ये करते. नंतर तिसरं काम पाहूया आपण, राष्ट्रपती काय करतात, तर प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. म्हणजे बहुमतातील पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती त्या ठिकाणी प्रधानमंत्रीपदाची शपथ देतात आणि मग प्रधानमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची एक यादी देतात राष्ट्रपतीला आणि मग त्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी राष्ट्रपती मंत्री म्हणून शपथ देतात. मग त्यानंतर चौथं काम पाहूया आपण, तर न्यायाधीश आपल्या भारताचे जे न्यायमंडळ आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, राज्यांचे उच्च न्यायालय आहेत, त्या ठिकाणच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचं काम राष्ट्रपतींकडे आहे. म्हणजे तो अधिकार राष्ट्रपतींचा आहे. आणखी आपल्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त, वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल, नंतर अन्य काही महत्त्वाचे जे पदं असतात, या महत्त्वाच्या पदांच्या नेमणुका करण्याचा अधिकार त्या ठिकाणी संविधानाने राष्ट्रपतींना दिलेला आहे. त्यानंतर पुढचं काम पाहूया आपण, पाच नंबरचं, तर राष्ट्रपती हे आपल्या देशातील सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. आपल्या देशाचे जे तीन दल आहेत सैन्याचे, वायुदल, भूदल आणि नौदल, या तीनही सैन्याचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपतींना अधिकार दिलेले आहेत. तर संविधानाने राष्ट्रपतींना हे अधिकार दिलेले आहेत. आणि मग संरक्षण दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपतींना त्या ठिकाणी वेळोवेळी आपल्या देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ एखाद्या वेळेस जर परकीय आक्रमण झालं तर युद्धाची परिस्थिती तयार होते, त्यावेळेस राष्ट्रपतींना त्या ठिकाणी त्या देशाबरोबर युद्ध पुकारायचं का नाही हा महत्त्वाचा निर्णय राष्ट्रपतींना घ्यावा लागतो. तसेच आपल्या अंतर्गत काही बंडाळी माजली त्यावेळेससुद्धा राष्ट्रपतींना त्या ठिकाणी म्हणजे अधिकार दिलेले आहेत. मग ते आपण पाहूया. राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारसुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे आपण पाहतो की कार्यकारी मंडळ कायदेमंडळ कायदे करतं, कार्यकारी मंडळ केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करतं, परंतु यामध्ये काही चुका होतात का, कोणावर अन्याय होतो का, हे पाहण्याचं काम त्या ठिकाणी निपक्षपतीपणे न्यायमंडळ करतं. मग न्यायमंडळामध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, राज्यांचे वेगवेगळे न्यायाधीश असतात उच्च न्यायालयांचे, तरीही राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकार त्या ठिकाणी संविधानाने बहाल केलेले आहेत. मग ते अधिकार कोणते आहेत, जर एखाद्या व्यक्तीने, शिक्षा झालेल्या व्यक्तीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज जर केला आणि राष्ट्रपतींनी त्याची संपूर्ण चौकशी करून राष्ट्रपतींना जर वाटलं याची शिक्षा माफ करायची किंवा याची शिक्षा कमी करायची, तर तो राष्ट्रपतींना अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यालाच आपण दयेचा अधिकार असंही म्हणून ओळखतो.
अशा प्रकारे न्यायालयीन अधिकार आपण पाहिले, त्यानंतर आपण आणीबाणीविषयी अधिकार राष्ट्रपतींना संविधानाने दिलेले आहेत ते पाहूया। तर बालमित्रांनो, आणीबाणी म्हणजेच काय? तर आपण व्यवहारामध्ये हा शब्द वापरतो, पा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे असं करावं लागलं। म्हणजे आणीबाणी म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी म्हणजे निर्णय घ्यावाच लागतो आणि मग त्यावेळेस काहीतरी वेगळी परिस्थिती म्हणजेच संकटकालीन परिस्थिती निर्माण झालेली असते, त्याला म्हणायचं आणीबाणीची परिस्थिती। मग जर देशामध्ये काही जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपतींना संविधानाने एक आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार दिला आणि तो आहे राष्ट्रीय आणीबाणीचा अधिकार। म्हणजे देशामध्ये जर संपूर्ण देशामध्ये काही बंडाळी वगैरे माजली, अशांतता निर्माण झाली तर राष्ट्रपती देशामध्ये आणीबाणी जाहीर करतात। त्यानंतर आणीबाणीमध्ये दुसरा प्रकार आहे तर राज्य घटक राज्यामध्ये जर काही अशांतता निर्माण झाली, काही पेच प्रसंग निर्माण झाला तर त्या आणीबाणीला त्या ठिकाणी घटक राज्यातील आणीबाणी म्हणतात। मग राष्ट्रपती त्यावेळेस काय करतात? तर राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असतो पा प्रत्येक राज्याला राज्यपाल म्हणून नेमलेला। मग राष्ट्रपती काय करतात? त्या ठिकाणचं लोकनियुक्त प्रशासन जे आहे शासन, तर त्या शासनाचे अधिकार काढून घेतात आणि राष्ट्रपती स्वतःचे अधिकार त्या ठिकाणी राज्यपालांना देऊन त्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आणीबाणी लावली जाते, त्यालाच आपण घटक राज्यातील आणीबाणी असं म्हणून लक्षात ठेवूया। नंतर आणीबाणीमध्ये आणखी एक तिसरा प्रकार, तिसरा अधिकार राष्ट्रपतींना आहे। मग ती तिसरा प्रकार म्हणजेच आर्थिक आणीबाणी। मग आर्थिक आणीबाणी म्हणजे काय? तर देशामधली जी अर्थपरिस्थिती आहे किंवा पैशाचे व्यवहार आहेत, या व्यवहारामध्ये जर काही विश्वासार्हता त्या ठिकाणी कमी झाली, लोकांमध्ये जनतेमध्ये आर्थिक बाबतीत विश्वासार्हता संपुष्टात आली, तर त्यावेळेस राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी लावू शकतात। तर आतापर्यंत आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागलेली आहे, घटक राज्यामध्ये वेगवेगळ्या घटक राज्यामध्ये वारंवार आणीबाणीचे प्रसंग उद्भवलेत, त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट म्हणून त्या ठिकाणी घटक राज्यातील आणीबाणीसुद्धा लागलेली आहे, परंतु आर्थिक आणीबाणी अजून काही राष्ट्रपतींना त्या ठिकाणी लावण्याची वेळ आपल्या देशामध्ये आलेली नाही। तर अशा प्रकारे आपण बालमित्रांनो राष्ट्रपतींचे कार्य व अधिकार सविस्तर अभ्यासलेले आहेत। यावर तुम्ही वेगवेगळे प्रश्न तयार करा आणि NMMS स्पर्धा परीक्षेसाठी किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी ते प्रश्न तुमच्या स्मरणात राहू द्या, वहीमध्ये त्याची नोंद घ्या। धन्यवाद।